स्टार प्रवाहवाहिनीवर 23 ऑक्टोबर पासून म्हणजेच नवरात्र सप्तमीपासून सुरू होणाऱ्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बाल कलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरूप साकारणार आहे. समर्थ हा मूळचा कोल्हापुरातील सरवडे गावचा असून ज्योतिबा हे त्याचं कुलदैवत, त्यामुळे लहानपणापासूनच ज्योतिबावर त्याची श्रद्धा आहे. याविषयी त्यांनी सांगितलं की ज्योतिबा दैवताचं बालरूप साकारायला मिळणं हा ज्योतिबाचा आशीर्वाद असल्याचं मी मानतो. मी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचं शूट होणार असल्याचं मी ऐकलं होतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. सेटवर आम्हा सर्वांचीच काळजी घेतली जाते. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकार सर्वच जण मला या नव्या भूमिकेसाठी खूप मदत करत आहेत. घोडेस्वारी मी शिकलो आहे, ज्याचा या भूमिकेसाठी मला उपयोग होईल. फावल्या वेळेत मी सेटवर त्याचा सरावही करत असतो. तेव्हा महाराष्ट्राच्या या दैवताची गोष्ट नक्की पहा. 23 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 6:30 वाजता दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर. आणि मराठी कार्यक्रमांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा फक्त अल्ट्रा मराठी बज. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.